नवनीत राणांवर बोलताना इम्तियाज जलील यांची जीभ घसरली. या देशात राहायचं असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल असं म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ऑल इंडिया मजलिस ए इस्ताहदुल मुस्लिमीन म्हणजेच MIM चे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र अकोला येथील सभेत आपल्या भाषणातून नवनीत राणा यांच्यावर टीका करताना जलील यांची जीभ घसरली. नवनीत राणा यांच्यावर टीका करताना जलील म्हणाले की असुद्दीन ओवैसी यांचे संसदेतील भाषण पहा, त्यांनी म्हटलं आहे की आम्ही भगवान रामाचा आदर करतो मात्र आम्ही नथुराम गोडसेचा आदर करणार नाही. तर नवनीत राणा म्हणतात की या देशात राहायचं असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल. तुझ्या बापाच्या लग्नात आहेर म्हणून हे देश आला आहे का? एकतर आम्ही अशा हलक्या लोकांच्या तोंडी लागत नाही. राणा यांनी माझ्यावर टीका केली असती तर मी सहन केले असते, मात्र ओवैसी यांच्याबद्दल एक शब्द देखील बोलले असते व्याजासह अमरावतीमध्ये आणि तुझ्या घरी येऊन परतफेड करेल, असे जलील म्हणाले. तुम्हाला वाटत असेल की दिल्लीत तुमचा बाप बसला आहे, त्या बापाच्या जीवावर तुम्ही काही बोलणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या बापाचा बाप येथे उभा आहे. चांगले राहाल तर आमच्याकडून देखील चांगली अपेक्षा ठेवा. पण तुम्हाला वाटत असेल की मी काही बोलणार, पण लक्षात ठेवा, महिला असल्याने सम्मान करतोय. स्वतःचं घर सोडून रस्त्यावर ढोल वाजवण्यासाठी जाणाऱ्या याच राणा आहेत. उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचण्यासाठी जाणाऱ्या राणा यांनी आपल्या घरात हनुमान चालीसा वाचली पाहिजे. असली नोटिंकी आमच्या सोबत चालणार नाही, आगाज तुमने की आहे अंजाम तक हम ले जाएंगे, असे म्हणत जलील यांनी राणा यांच्यावर टीका केली. असुद्दीन ओवैसी यांनी अधिवेशनादरम्यान संसदेत बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. यावेळी ओवैसी यांनी बाबरी मशीद जिंदाबाद, बाबरी मशीद जिंदाबाद असे नारे दिले होते. दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी MIM चे प्रमुख ओवैसी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. तुम्हाला या देशात राहायचं असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल, रामाचा आदर करावाच लागेल, असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या. आता त्यांच्या टीकेला जलील यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. मिशरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.